आया टीशर्ट खाता चल तू जाओ माले बिटकी बिटकी पापा निकल बक आये बिटकी निकल बक अन्ना कर बक आये बिटकी अन्ना कर बक तेरी अरे अन्ना कर बक ये बिटकी बिटकी आमच्या काकू आहेत आणि ह्या सगळ्या चुलत बहिणी आहेत आमच्या. तर काकू त्यांच्या ह्या लेकी आहेत काकूंच्या सगळ्या. तर काकू आता त्यांना वावसाला घेऊन जाते. तर काकू सुपामध्ये काय काय असतं? सुपामध्ये पाच पोळ्या, तवसा, त्यानंतर सफरचंद, नारळ असतं आणि इतर वस्तू का फळा वगैरे असतात त्यामध्ये. हा सूप गौरीजवळ जाऊन वावसायचा आणि मग तो प्रत्येकाचा प्रत्येकाला द्यायचा. मग हा सूप पुन्हा ह्या लेकी पुन्हा सासरी घेऊन जातील. टी शर्ट मेकिंगची व्हिडिओ बघितली असेल तर ह्या टी शर्ट ज्या जर्सीवर काय काय आहे, टी शर्टवर काय काय आहे ते, आणि एक वेगळा लुक आला आहे, छान असा लुक आला आहे. तर हा टी शर्ट तुम्हाला कसं वाटते तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आता इथून पुढे बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला हा टी शर्ट जो आहे चॅनलचा हे जर्सी घालून पुढच्या व्हिडिओज बऱ्याचशा येतील. मित्रांनो, आज वेगळी खुशी आहे, एक जर्सीबरोबर व्हिडिओ करतो आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत सोबत राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन नवीन व्हिडिओज बघायला मिळतील. ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल तर एक लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका. कोकणातल्या पद्धती, चालीरीती, परंपरा आणि खाद्यसंस्कृती आपण आपल्या या चॅनलवर घेऊन येत असतो. आणि पर्यटन स्थळ असेल किंवा आपल्या इकडचे काही प्रसिद्ध ठिकाणं असतील तर ते सुद्धा आपण तुम्हाला आपल्या चॅनलवर आपण घेऊन येत असतो. आले सानूची आंबा. सानू नाव काय तिचं? नाव काय? बिटकी. बिटकी याने बिटकी नाव ठेवले. तिचा मुली आल्या ना की तिला बरं वाटतं, ती वाट बघत असे त्यांची. बिटकी बिटकी पप्पा निकल बघ आय बिटकी निकल बघ अन्ना कर बघ आय बिटकी अन्ना कर बघ तरी अरे अन्ना कर बघ ए बिटकी बिटकी सानूची मजा होती इकडे येऊन. या बिटकीवर ना ती दिवसभर खेळत बसते आणि तिला पण बरं वाटतं बिटकीला. तर सानूचा लुक, सानू टी शर्ट दाखव तुझा, सानूचा लुक बघूया. हां, काय नाव आपल्या चॅनलचं? चॅनलचं नाव काय? पाऊल वाट. पाऊल वाट. पाच फळं असतात, नारळ असतं, काकडी असते गावठी आणि पोळ्या असतात, केळं असतात तर आणि विडा असतो. तर असं पारंपरिक सूप भरून ज्येष्ठा गौरींचं पूजन केलं जातं, वावसा केला जातो. सबस्क्रायबर लोक आहेत आणि आवर्जून आपले व्हिडिओ बघतात आणि आज त्या पहिल्यांदाच आपल्या व्हिडिओमध्ये शो होतात. तर तुम्हा सर्वांना ज्येष्ठा गौरी पूजनच्या हार्दिक शुभेच्छा पाऊलवाट चॅनल कडून. धन्यवाद.
ठाणेकरांच्या गौरीजवळचा वौसा बघून आता आपण आलो आहे म्हात्र्यांच्या गौरीजवळ. म्हात्र्यांच्या गौरीचं सुद्धा दर्शन घडवू आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये. आणि तिथेसुद्धा वौसा कसा करतात म्हणजे सेम असतं, पारंपरिक पद्धत सगळीकडे सेम असते, फक्त गवर असतात. गावामध्ये जवळजवळ 5 ते 6 गौरी असतात, तर 5 ते 6 गौरींजवळ हा वौसा चालू असतो, हा पूजन चालू असतं. Thank you.